हाय फ्रेंड्स सध्या आपण शिकत आहोत डेली नीड्स इंग्लिश व्हॉकेबलरी विथ एक्झाम्पल्स आज पाहणार आहोत याचा पार्ट सिक्स प्रश्न विचारण्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात प्रश्नार्थक शब्द म्हणून तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाट विच व्हेन वेअर हाऊ हे पाच प्रश्नार्थक शब्द पाहणार आहोत यांचा वापर सिच्युएशन बेस्ड इंग्रजीमध्ये बोलताना कसा करायचा हे शिकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला पाहणार होत आपण व्हाट याचा अर्थ काय असा होतो वाक्यामध्ये वाटचा उपयोग समजून घेऊया तुला काय पाहिजे डू डू तो काय करत आहे व्हॉट्स ही डुईंग व्हॉट्स ही डुईंग एखाद्या गोष्टीची किंवा कृतीची माहिती विचारण्यासाठी वाटचा वापर करून आपण अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतो पुढील वाक्य पहा त्याने काय फरक पडतो व्हॉट डज इट मॅटर व्हॉट डज इट मॅटर तो काय विचार करतो याची कोणाला परवा आहे हू क्रिया कोणत्या पद्धतीने होते याविषयी बोलण्यासाठी अशा प्रकारे आपण व्हॉटचा उपयोग करू शकतो आता पुढील वाक्य पहा काय सुंदर फुले आहेत व्हॉट लव्हली फ्लावर्स व्हॉट लव्हली फ्लॉवर्स काय माझा तर त्यावर विश्वासच बसत नाही व्हॉट आय डोंट बिलीव्ह इट व्हॉट आय डोंट बिलीव्ह इट आपल्या स्ट्रॉंग इमोशन्स व्यक्त करण्यासाठी अशा पद्धतीने आपण व्हॉटचा उपयोग करू शकतो चला पुढील वाक्य पहा किती छान काम व्हॉट अ ग्रेट जॉब व्हॉट अ ग्रेट जॉब किती हुशार मुलगा व्हॉट अ टॅलेंटेड बॉय व्हॉट अ टॅलेटेड बॉय एखाद्याचं कौतुक करताना तुम्ही अशा पद्धतीने व्हॉटचा उपयोग करून बोलू शकता आता पुढील वाक्य पहा काय मी तुम्हाला ऐकू शकत नाही आय आय यू यू पुन्हा ऐकण्यासाठी किंवा खात्री करण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही व्हॉटचा वापर करून बोलू शकता आता पुढील वाक्य पहा तू हे कशा करता गेले व्हॉट डीड यू डू दॅट फॉर व्हॉट डिड यु डू दॅट वॉट व्हॉट आणि फॉर ने सुरुवात होणार आणि फॉरने शेवट होणार अशा पद्धतीने या दोन शब्दांचा वापर करून तुम्ही कारणही विचारू शकता चला आता पुढील वर्ड शिकूया विच विचच्या मराठीमध्ये अर्थ होतो कोणता कोणते कोणती किंवा कोणत्या वाक्यामध्ये समजून घेऊया तुझा कोणता पेन आहे विच इज युअर पेन विच इज युअर पेन तू कोणत्या ठिकाणास भेट दिली विच प्लेस डीड यू विजिट विच प्लेस डिड यू विजिट एक स्पेसिफिक इन्फॉर्मेशन विचारण्यासाठी तुम्ही विच चा वापर करून प्रश्न विचारू शकता चला तर आता पुढील वाक्य पाहूया तुला कोणते पुस्तक वाचायला आवडेल विच बुक डू यू लाइक टू रीड विच बुक डू यू लाइक टू रीड तुला कोणता रंग आवडतो विच कलर डू यू लाइक अनेकातून like? एक निवडणे किंवा इतरांची आवड विचारणे यासाठी तुम्ही वीज चा वापर करून प्रश्न विचारू शकता चला आता पुढील वर्ड शिकूया व्हेन व्हेनचा मराठी मध्ये अर्थ होतो केव्हा जेव्हा कधी कोणती वेळ इत्यादी या अर्थाने चला वाक्यामध्ये उपयोग समजून घेऊया तू शाळेत कधी जाणार आहेस वेन आर यू गोइंग टू स्कूल वेन आय गोइंग टू स्कूल तू गृहपाठ केव्हा करणार आहेस वेन आर यू गोइंग टू डू युअर होमवर्क वेन आर यू गोइंग टू डू युअर होमवर्क एखाद्या गोष्टीची निश्चित वेळ विचारण्यासाठी व्हेनचा वापर करून अशा पद्धतीने प्रश्न आपण विचारू शकतो पुढील वाक्य पहा जेव्हा तू घरी पोहोचशील तेव्हा मला फोन कर वेन यू विल रीच ऍट होम देन कॉल टू मी वेन यू विल रीच ऍट होम देन कॉल टू मी भविष्यातील वेळेविषयी बोलताना फेनचा वापर करून अशा पद्धतीने आपल्याला बोलता येते आता पुढील वाक्य पहा मी जेव्हा तरुण होतो तेथे ते खूप झाडे होती वेन आय वॉज वेर अ लॉट ऑफ ट्रीज वेन आय वॉज यंग देर वेर अ लॉट ऑफ ट्रीज भूतकाळातील घटनाविषयी बोलताना फेनचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने बोलू शकता चला तर आता पुढील वर्ड पाहूया फेअर वेरचा अर्थ होतो कुठे किंवा कोणत्या ठिकाणी वाक्यामध्ये उपयोग समजून घेऊया तुम्ही कुठे राहता वेट डू यू लिव्ह वेट डू यु लिव्ह तुम्ही त्यांना कुठे पाहिले वेट डिड यू सी देम वेट डिड यू सी देम निश्चित जागा किंवा निश्चित ठिकाण विचारण्यासाठी वेरने प्रश्न विचारू शकता आता पुढील वाक्य पहा मी तेथे ते भेट दिली जेथे माझा जन्म झाला वेट आय was बॉन्ड आय visited वेट आय वॉज बॉन्ड मी तेथे परत गेलो जेथे माझे पुस्तक विसरले आय वेंट बॅक वे आय फुक माय बुक या पद्धतीने संबंध दर्शक सर्वनाम म्हणून वेळ चा वापर बोलताना करू शकतो चला आता पुढील वर्ड बघूया हाऊ हाऊ चा मराठी मध्ये अर्थ होतो कसा कसे कशी कोणत्या पद्धतीने किती प्रमाणात इत्यादी साठी हाऊचा वापर केला जातो वाक्यामध्ये समजून घेऊया हे कसे घडले हाऊ डीड दिस हॅपन हाऊ डीड दिस हॅपन तुम्ही माझ्या पालकांना कसे ओळखता हाऊ डू यू नो माय पॅरेंट्स हाऊ डू यु नो माय पॅरेंट्स कसे कशा प्रकारे कोणत्या कारणाने इत्यादी बाबतीत आपल्याला माहिती विचारायची असेल तर हाऊने आपण ती विचारू शकतो आता पुढील वाक्य पहा मुंबई पासून पुणे किती दूर आहे हा फार इज पुणे फ्रॉम मुंबई हाऊ फार इज पुणे उपयोग करून आपल्याला अंतर विचारता येते आता पुढील वाक्य पहा तुझे वय किती आहे हाऊ ओल्ड आय यू हाऊ ओल्ड आय यू वय विचारण्यासाठी देखील हाऊचा वापर आपण अशा पद्धतीने करू शकतो आता पुढील वाक्य पहा तुम्हाला किती मुले आहेत हाऊ मेनी चिल्ड्रन डू यू हॅव हाऊ मेनी चिल्ड्रन डू यू हॅव हाऊ सोबत मेनी हा शब्द घेऊन हाऊ मेनी शब्द तयार होतो म्हणजेच किती या अर्थाने विचारण्यासाठी आपण आपल्याला जर क्वांटिटी विचारायची असेल तर त्यावेळेस आपल्याला हाऊ मेनी चा वापर करता येतो आता पुढील वाक्य पहा तुझ्याकडे किती पैसे आहेत हाऊ मच मनी डू यू हॅव हाऊ मच मनी डू यू हॅव ज्या वेळेस अनकाउंटेबल थिंग्स असतात जसे की वाटर शुगर मनी यासाठी हाऊ मच वापरून प्रश्न विचारतात पुढील वाक्य पहा तू किती वेळ पोहू शकतोस हाऊ लॉंग कॅन यू स्विम हाऊ लॉंग कॅन यू स्विम किती वेळ या अर्थाने जर प्रश्न विचारायचे असेल तर हाऊ लाग या शब्दाचा वापर करतात मित्रांनो आज आपण या पाच शब्दांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे वेगवेगळी सेंटेन्सेस देखील अभ्यासलेली आहेत तुम्ही बोलताना नेहमी याचा सराव करा जेणेकरून तुमचे इंग्लिश स्पीकिंग कौशल्य चांगलं होऊ शकेल पुढील व्हिडिओमध्ये उर्वरित प्रश्नार्थक शब्द आपण घेऊन येणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर अद्याप तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे लेटेस्ट अपडेट्स मिळू शकतील व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि तुमचे काही मत असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा थँक्यू भेटूया